गुड इव्हनिंग डिअर स्टुडंट्स वेलकम टू इम्पल्स बॅच सो का इज ॲज पर टाईम टेबल इम्पल्स टू पॉईंट ओमध्ये आज अठ्ठावीस नोव्हेंबरला एक टेस्ट कंडक्ट करण्यात आली होती त्याचा सिलेबस होता पहा फिजिक्समध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये सोल्युशन यावरती ट्वेंटी फाय अँड ट्वेंटी फाय सी क्यूज मीन्स टोटल ओवरऑल फिफ्टी एमसी क्यूचा पेपर होता फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा कंबाईनली फॉर फिफ्टी मार्क्स मॅथमॅटिक्सचा यावेळीचा पेपर होता फिफ्टी एम सी क्यूचा फॉर हंड्रेड मार्क्स देन बायोलॉजीचं रिप्रोडक्शन इन ॲनिमल्सवरती फिफ्टी क्वेश्चन्स फॉर फिफ्टी मार्क्स तर असा पेपर कंडक्ट करण्यात आला होता तर हा जो टेस्ट आहे या टेस्टचे टॉपर्स मी इथे एक्सेल शीटमध्ये डिस्प्ले करतो तुमच्या नॉ सी पहिले तर मी पेपरचं लाईक लेवल सांगतो आधी काही गोष्टी क्लिअर करूया आपण की आत्ता सध्या जे पेपर होत आहेत तुमचे इम्पल्स बॅचमध्ये तर ते अराउंड एट्टी पर्सेंट मॅच असतात एम एस टी सीई टीच्या डिफिकल्टी लेवलला म्हणजे एम एस टी सीई टीपेक्षा किंचितचे सोपे पेपर्स असतात एट्टी टू एट्टी फाय पर्सेंट तुम्ही मॅच आहेत असं कन्सिडर करू शकता पहा ज्यांना अपेक्षापेक्षा कमी मार्क्स पडलेले आहेत मे बी ते थोडेसे इन्सेक्युअर होतील ही गोष्ट ऐकून बिकॉज त्यांना मे बी असं वाटेल की बाईक आपल्याला या टेस्टमध्येच मार्क्स कमी आहेत आणि सीई टीचा पेपर यापेक्षा डिफिकल्ट असतो तर मग काय यापेक्षा पण आणखीन कमी मार्क्स पडणार का सीई टीमध्ये सो इनकेस जर का तुमचं असं थिंकिंग असेल तर प्लीज तुम्ही इन्सिक्युरिटी बिलकुल पण बाळगू नका पाच ते सहा महिने आणखीन पण बाकी आहेत एम एस टी सी टी एक्झामिनेशनसाठी सो भरपूर टाईम आहे हा जसं तुम्ही थिंक करा पाच महिन्यापूर्वीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही आपल्या प्रिपरेशनमध्ये जमीन आसमानचा फरक असतो सो पाच महिन्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इम्प्रूव होतात आपली स्वतःची लेवल वाढते आणि जशी जशी तुमची लेवल किंवा टाईम ड्युरेशन पास होत जाईल तशी तशी एक्झामची लेवल पण ग्रॅज्युअली इन्क्रीज होत होत एंडला जाऊन जे मॉक टेस्ट कंडक्ट होतात इम्पल्स बॅचमध्ये ते सीई पेक्षा किंचितचे डिफिकल्ट असतात सो so, तुम्ही याबद्दल निश्चिंत राहा तुमचे मार्क्स तर वाढणारच आहेत जर का ऑनेस्टली प्रयत्न करत असेल तर मार्क्स वाढणार आहेत याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा बट ट्राय लाईक ऑनेस्टली करा म्हणजे like, जे काही क्वेश्चन्स तुमचे रॉंग झालेले असतील त्याचे सोल्युशन्स तुम्ही पाहिले पाहिजे करेक्ट करून घेतले पाहिजे या सर्व गोष्टी प्रॉपरली फॉलो करा हर एक टेस्टच्या रिझल्टमध्ये मी याच गोष्टी सांगतो परत परत बट ठीक आहे ते गरजेचं आहे फार तपा टेस्ट पाट देणाऱ्यांचं थोडंसं पहिले काउंट आधी डिस्प्ले करतोय अगेन सेम सिच्युएशन की देना आ, मुल सा, सा टेस्ट देण्यामध्ये मुलं जास्त इंटरेस्टेड असतात कारण की त्यांना सेल्फ इव्हॅल्युएशन करण्याची इच्छा नसते थोडंसं घाबरतात मॅथमॅटिक्सचा टेस्ट ऑलमोस्ट दोनशे पंधरा मुलांनी आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा टेस्ट ऑलमोस्ट टू फोर्टी फाईव्ह स्टुडंट्सने दिलेला आहे बायोलॉजीचा टेस्ट अराउंड फोर्टी स्टुडंटच्या आसपास इतक्या मुलांनी बायोलॉजीचा टेस्ट दिलेला आहे पहा मुलांना सेल्फ इव्हॅल्युएशनला घाबरू नका इन केस जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमी मार्क्स पडू द्या पन्नासमध्ये वीस जरी मार्क्स पडले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बट सेल्फ इव्हॅल्युएशनला घाबरू नका पडू द्या जे पडायचे ते बट टेस्ट देत राहिल्यानी तुमचं टाईम मॅनेजमेंट सुधरेल आणि टेस्ट टेस्टला तुम्ही असं पहा की टेस्ट हा बेसिकली एक सोर्स आहे शंभर किंवा एकशे पन्नास सी क्यू लाईक जाणून घेण्याचा सॉल्व्ह करण्याचा हा एक सोर्स आहे सो so, मार्कवरती जास्त कॉन्सन्ट्रेट नका करू ओके okay, सो so, या प्रोसेस मधला एक बेसिक आउटकम आहे मार्क म्हणजे ओके okay, बट प्रोसेसमधून जाणे इम्पॉर्टंट आहे खैर तर मॅथमेटिकचा टॉपर आहे नाइंटी फोर मार्क्सचा आउट ऑफ हंड्रेड सुजल भोर अभय ठाकरे नाईंटी मार्क्स वैष्णव शेला नाईन्टी मार्क्स प्रथम श्रेण आहे मार्क्स अबो नाईनी अब मी रीड करतो इथे देन फिजिक्स केमिस्ट्री टॉपर आहे पहा अनुष्का कोर्डे फोर्टी सेवन मार्क्स अमन फोर्टी फाय मार्क्स जयेश फोर्टी फाय मार्क्स फोर्टी फाय अँड फोर्टी फाय अबोव मी इथे रीड केलेलं आहे बायोलॉजीमध्ये अश्लेषा मात्रे टॉपर आहे फोर्टी सिक्स मार्क्स आर्या भोसले फोर्टी फोर मार्क्स अँड भुवन फोर्टी वन मार्क्स तर ओवरऑल ओव्हरऑल जी टॉपर्स आहेत ही टेस्ट तुमच्या माहितीच तर पी सी एमची जी टेस्ट होती तर ती होती वन फिफ्टी मार्क्सची ज्यामध्ये फर्स्ट टॉपर आहे सुजल बोर वन थर्टी फोर सेकंड टॉपर आहे प्रथम श्रेनाय वन थर्टी थ्री देन सौरभ वन थर्टी ॲज वेल एज वेदांत वन थर्टी मार्क्स अच्छा अश्लेषा पी सी बी ग्रुपमधून टॉपर आहे पी सी बीमध्ये पी सी बीचा जो आजचा पेपर होता तो हंड्रेड मार्क्सचा होता तर तिचा स्कोर आहे पहा नाईन्टी मार्क्स आउट ऑफ हंड्रेड तर ही मुलांनो आजची टॉपर हे टॉप थ्रीचा ऐव्हेज टॉप फाईव्ह लिहिलं पाहिजे होतं ॲक्च्युली तर हे करेक्शन प्लीज कन्सिडर करून घ्याल खर मार्क्स जर का कमी असतील अपेक्षापेक्षा कमी असतील मे बी काही मुलांना असं वाटत असतं की सर अभ्यास खूप करतोय बट मनावर तसं रिझल्ट डिस्प्ले नाही होत आहे किंवा आउटपुट मना तसं मिळत नाही आहे तर तुम्ही आणखीन अभ्यास वाढवा मुलांना आणि हवं तर थोडंसं डेप्थ आणखीन थोडीशी जास्त अचीव्ह करा कदाचित अभ्यास थोडंसं वरून वरून केल्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो सो स्टडीमधलं थोडासा डेप्थ रीच झाला पाहिजे हा पण एक कन्सर्न असू शकतो बस ट्राय करत राहूया आणि हर एक टेस्टच्या नंतर भले तुम्ही फर्स्ट टेस्टमध्ये टॉप नाही केलं सेकंड टेस्टमध्ये टॉप नाही केलं तुमची इच्छा असते बऱ्याच वेळी की लाईक टॉप थ्रीमध्ये आपलं नाव डिस्प्ले झालं पाहिजे इवन थर्डमध्ये पण टॉप नाही केलं फोर्थमध्ये पण टॉप नाही केलं तर सेम इंटेन्सिटीनी फिफ्थ टेस्ट पण तुम्ही लाईक ट्राय केलाच पाहिजे की हां फिफ्थ टेस्टला तरी ते रिझल्टमध्ये लाईक टॉप थ्रीमध्ये नाव येईल आपलं फिफ्थ फिफ्थमध्ये पण नाही आलं मध्ये पण नाही आलं बट स्टील मध्ये पण इतकी इंटेन्सिटी पाहिजे की त्याच सेम इंटेन्सिटी तुमचं परत ट्राय असला पाहिजे की इथे नावाला पाहिजे पहा आपल्याला एंडवाल्या एक्झाममध्ये स्कोअर करायचा या एक्झाममध्ये स्कोअर होत असेल तर खूपच चांगली गोष्ट बट नसल नसाल जर का तुम्ही इथे येत तर जास्त काही टेन्शन नका बाळगू एंडच्या एक्झामला जरी आला तरी तुम्ही ते विनर्स ठरता बरोबर सो कंटिन्युअसली ट्राय करत राहा काही सांगता नाहीत सक्सेस अचानक कधीही मिळू शकतं नाही का आपलं काम फक्त ट्राय करणं आहे सो आय होप गोष्टी क्लिअर आहेत चलतो मग सेशन क्लोज करतो नेक्स्ट नेक्स्टसाठी बे नेक्स्ट टेस्टसाठी बेस्ट लग सुरू करा नेक्स्ट वीकचं प्रिपरेशन ओके भेटूया आपण नेक्स्ट वीकमध्ये सो बाय एव्हरी वन गुड नाईट हॅव नाईस डे